दर्शक हो, 8 मार्च जागतिक महिला दिन या निमित्त मल्हार टीव्हीच्या टीमने कळंबोलीतील सिडको मनस्वी संसाधन केंद्राला भेट दिली व तेथील प्रकल्प समन्वयक सीमा राऊत यांच्यासह तेथील कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांच्याशी संवाद साधला. सिडकोच्या वतीने 8 मार्च 2016 रोजी हे केंद्र सुरू करण्यात आलं होतं. त्यास 2 वर्ष पूर्ण झाले आहेत. या केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आमची प्रतिनिधी श्वेता भुईर हिने मनस्वी स्त्री संसाधन केंद्राला भेट देऊन साधलेला हा संवाद पाहूयात. आता आपण आलेलो आहोत कळंबोलीतील सिडकोच्या स्त्री संसाधन केंद्रामध्ये. या केंद्रामध्ये महिलांसाठी विशेष उपक्रम राबवले जातात. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रयत्न केले जातात. आपल्या सोबत आहेत या प्रकल्पाच्या समन्वयक सीमा राऊत मॅम. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. मॅम नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मल्हारच्या सगळ्या प्रेक्षकांना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि मला इथे तुम्ही आज माहिती सांगा सांगताय सिडको मनस्वी केंद्राची, त्याचा मला आनंद झालेला आहे. खरं तर सिडको मनस्वी स्त्री संसाधन केंद्र हे सिडकोचा एक उपक्रम आहे. स्मार्ट सिटी पण म्हणतो, स्मार्ट सिटीचा हा उपक्रम आहे. आणि ह्या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण विकास कसा हो या उद्देशाने हे केंद्र उभं केलं आहे. सिडको मनस्वी केंद्रामध्ये नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था ही संस्था अँकरिंगचं काम करते. नवी मुंबईची संस्था आहे आणि त्या संस्थेतल्या काही निवडक संस्था इथे येऊन आपल्यासोबत नेहमी काम करत असतात. तर ह्याच्यामध्ये एक अमी उद्योगी अशी संस्था आहे जी महिलांच्या उद्योग विकासाचं काम करतं. आणि त्यावेळेस जेव्हा आपण अशा प्रकारची शिबिरं राबवतो त्याच्यामध्ये आपण महिलांना घरात बसल्या बसल्या म्हणजे आर्टिफिशियल फ्लॉवर बनवणं, पिलो कवर बनवणं, पिलोज बनवणं किंवा अगदी घरगुती पदार्थ म्हणजे केक बनवणं, याशिवाय काही रांगोळ्या करू शकतो. आपण ज्या फेस्टिवल व्हायचं आपण जर बघितलं तर आपण रांगोळ्या शिकवतो, मेहंदी काढायला शिकवतो महिलांना. त्यानंतर दिवाळी सण आला तर दिवाळी सणाच्या वेळेला आपण त्याला कंदील शिकवणार, पंट्या रंगाला शिकवणार. उद्देश हाच असतो की ते जे ॲटमॉस्फिअर बाहेर आहे त्या त्यावेळेचं, तर त्यावेळेला त्यांना काहीतरी अर्थार्जन मिळावं. म्हणजे सपोज दिवाळीचा सण आहे तर सगळे आपण कंदील आणि पंट्या वेगळं आपल्याला दिसतात. तर मग असं मला वाटतं की महिलांनी एकत्र येऊन छानपैकी त्या पंट्या रंगवाव्या आणि त्या जर त्या मार्केटमध्ये विकल्या गेल्या तर त्यांना निश्चितच त्याचा पैसा वगैरे रुपये मिळू शकतो आणि वेळ जी म्हणतो ती त्या कमी करायला बसल्या करता येईल. आता साधारणतः इकडे कुठले कुठले बाहेर साधू आहेत आता सध्या मनस्वी केंद्रामध्ये? आपण एकतर योगा, नियमित योगा क्लास चालतो, शिवाय मेडिटेशन चालतं, खाली जिम चालते, याशिवाय आपण संगीत क्लास आहे, शास्त्रीय संगीत सुगमशन शिकवलं जातं. नृत्यवर्ग आहेत महिलांसाठी आणि मुलींसाठी नृत्यवर्ग असतात. याशिवाय आपण अभिनय क्लास चालवतो, अभिनय वर्ग घेतो, या माध्यमातून महिलांचा कसा कॉन्फिडन्स लेवल वाढेल याच्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो. स्त्री शक्ती साधारण सगळीकडे म्हणजे बोललं जातं, पण तुम्ही इकडे कशा प्रकारे? स्त्री शक्ती हा शब्द आपण बघितला तर जास्त नवरात्रीच्या काळामध्ये लागतो. देवींचा जो सगळा शक्ती आहे आणि ती प्रत्येक महिला ही देवी आहे असं म्हणतो, देवीचं रूप आहे. तर हे आपण फक्त म्हणतो, पण आमच्या ते आम्ही काय करतो की महिला आम्ही छान नवरात्रीचा जो काळ असतो तेव्हा त्या छानपैकी सजून या नटून या पारंपरिक कपडे घालून या आणि त्या पण गरबा खेळा हा तर असतंच, पण ह्याच्या मागे तुम्ही या आणि फक्त एन्जॉयमेंट करा असा उद्देश नाही आहे. तर तुम्हाला ती स्त्री शक्ती काय आहे हिचं कोणतरी ज्ञान मिळायला पाहिजे. तर अशा वेळेला मी एखादी उच्च पदापर्यंत गेली किंवा आयुष्यात खूप स्ट्रगल केली आणि तरीही ती इतक्या उच्च कोटीला पोहोचलेली आहे अशा महिलेचं उदाहरण आम्ही जसं म्हणतो, ती एखादी महिला आणतो आणि तिने संपूर्ण तिच्या आयुष्याचा जीवन पण उलगडतो त्यांच्यासमोर. आणि मग प्रत्येक महिला कसं होतं की सगळ्यांना प्रॉब्लेम्स येतच असतात, पण त्या प्रॉब्लेमला फेस करून आज एखाद्या उच्च पदाला जर एखादी महिला जात असेल तर ते निश्चितच स्वागतार्य असतं. आणि अशा केस जेव्हा आपण समोर सादर करतो तेव्हा तिला वाटत नाही आपण पण एक पाऊल या पद्धती उचलतो. त्या अशा स्त्री शक्तींचा आपण निश्चितच सगळ्यांना अवेअरनेस करून जागतिक महिला दिनाच्या काय शुभेच्छा द्या सर्व दर्शकांना? दर्शकांना खूप शुभेच्छा. महिलांचा सन्मान करायला शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला जेव्हा बाहेर पडते तेव्हा ती फक्त स्वतःसाठी पडत नाही तर तिच्या कुटुंबासाठी आणि सर्व समाजासाठी पडत असते. तर तिच्या कार्याचा तुम्ही सन्मान करा, तिचा सन्मान करा. त्या धन्यवाद मग आपला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.